जालन्यात राणीउंचेगाव इथल्या एका शेतकऱ्याने 2.5 एकर क्षेत्रावर 1050 फूट आकाराचं गोलाकार शेततळ बनवलं. या शेततळ्यात मेनकापड अंथरण्यासाठी म्हणून 20 मजुरांना 2.5 दिवसांचा कालावधी लागला. सततच्या पाणी टंचाईला कंटाळून शेतकऱ्यानं हे शेततळ तयार केलंय. अमरावतीतल्या वरुड तालुक्यात उत्पादक शेतकरी संत्रा बागांवर कुऱ्हाड चालवतायत. वाढती महागाई आणि न परवडणारे भाव यामुळे संत्र्यांच्या बागा कमी झाल्यात. बाजार भावाला कंटाळून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या संत्रा बागा शेतकरी स्वतःच तोडून टाकत असल्याचं दिसत आहे. निफाडमधील करंजगाव इथल्या शेतकऱ्यांचं कांदा रोप खराब झालं. पावसामुळे मक्याच्या शेती पाठोपाठ आता कांदा रोपाचंही मोठं नुकसान झालंय. हंगामातील पीक वाया गेल्यामुळे आता करायचं काय असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पडलाय. कोल्हापुरात पहिल्यांदाच नोव्हेंबर महिन्यामध्ये आंबा दाखल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेतून मालवी आंबा थेट कोल्हापूरच्या बाजार समिती. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस मध्ये दाखल झाला. कोल्हापूरच्या मार्केटमध्ये आंब्याच्या 20 पेट्या दाखल झालेल्या आहेत. या मालवी आंब्याला 4,500 रुपये इतका दर मिळाला. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये संत्र्यांची आवक वाढलेली आहे. दिवसाला जवळपास 40 गाड्या भरून संत्र्याची आवक होते. नागपूर नगर आणि राजस्थानमधून संत्रा दाखल होतोय. आवकपैकी 60% आवक ही नागपूरमधून येत आहे. सध्या संत्र्याला 35 ते 50 रुपये किलोचा दर मिळतोय. देशामध्ये सूर्यफुलाचं 15,000 क्विंटल बीजोत्पादन होणार आहे. देशातली सूर्यफूल तेलाची मागणी वाढली आहे. त्यामुळे तेलासाठी रशिया युक्रेन सारख्या देशांवर अवलंबून राहावं लागतं. दरम्यान केंद्रीय कृषी मंत्रालयानं पुढाकार घेत देशामध्ये सूर्यफुलांचं बीजोत्पादन वाढवण्यासाठी निर्णय घेतलेला आहे. पुण्यात लिंबाचे दर घसरले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इतर फळांची आवक कायम असून भावही स्थिर आहेत. मात्र लिंबाच्या भावामध्ये घसरण झाली आहे. केरळमधून सुमारे 3,500 लिंबाच्या गोण्यांची आवक झालेली आहे. त्यामुळे 15 किलोंच्या गोणीमागे 100 ते 150 रुपयांची घसरण झाली आहे. पुण्यातील चाकण बाजारामध्ये कांदा बटाट्याच्या भावामध्ये घसरण झाली आहे. कांद्याचे 1,750 तर बटाट्याची 2,500 क्विंटलची आवक झालेली आहे. कांद्याचा भाव 2,000 1,700 रुपयांवर आलेला आहे तर बटाट्याचा भाव 2,000 रुपयांवरून 2,200 रुपयांवर आता आलेला आहे. राज्यभरामध्ये गेल्या 2 आठवड्यांपासून टोमॅटोची आवक वाढली आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव घसरले आहेत. किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव 60 ते 70 रुपये किलोवरून थेट 10 रुपयांवर आलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना व्यापारी मागेल त्या दरात टोमॅटो विकावा लागतो. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावर पादचारी पूल कोसळल्याप्रकरणी रेल्वेचा गलथानपणा पुन्हा एकदा कारणीभूत असल्याचं समोर आलेलं आहे. निलिमा रंगारी या शिक्षिकेचा रेल्वे स्थानकावर झालेल्या पादचारी पूल कोसळल्याच्या घटनेमध्येच मृत्यू झाला होता. मयत कुटुंबाला जुजबी मदत देत वेळ मारून देण्याएवढा हा प्रश्न क्षुल्लक आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय. राज्यातल्या अपघातांच्या प्रमाणामध्ये 13% वाढ झाली आहे तर 9 महिन्यांमध्ये जखमींची संख्या 22% वाढली. यंदा जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान मुंबईमध्ये 1,000 अधिक अपघात झाले आहेत तर याच काळात पुणे ग्रामीण सोलापूर ग्रामीण नगर जळगाव आणि नाशिक ग्रामीणमध्ये 400 अधिक मृत्यू झाले आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील खोपोली एक्झिट जवळ कारला भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील 8 जण जखमी झाले. यात 2 महिला आणि 4 लहान मुलांचाही समावेश आहे. जखमींवर खोपोलीच्या पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातात कारचंही प्रचंड नुकसान झालं आहे. श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी नांदेडमध्ये हिमायतनगर भागामध्ये मोर्चा काढण्यात आला. श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी निषेध करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे या मोर्चात मुलींची संख्या लक्षणीय होती. मोर्चा संपल्यानंतर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दरम्यान मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं.
जय जवान जय किसान संघटनेसह शेतकऱ्यांनी नागपुरातील उद्योग भवनाच्या परिसरामध्ये जोरदार आंदोलन केलं. गुप्ता कोल हिंद मिल वॉशरीजमुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान होत असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत कोल वॉशरीज कंपनी बंद करावी अशी मागणी करण्यात आली. विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीनं नाशिकच्या नांदगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शासकीय विश्रामगृहावरून निघालेल्या या मोर्चामध्ये लाल बावटे घेऊन शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यपाल आणि शासनाच्या विरोधात मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पश्चिम विदर्भातील हजारो आदिवासी विद्यार्थ्यांनी अमरावती विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. शिक्षणामध्ये सवलत, नोकर भरती अशा अनेक महत्त्वाच्या मागण्यांसाठी म्हणून हजारो आदिवासी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर नागपूरच्या अधिवेशनावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांनी दिला. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे